केंद्रामध्ये आणि राज्यात सत्तेवरती असलेल्या भाजप शिवसेनेतले मतभेद पुन्हा एकदा उफाळून आलेत. निमित्त होतं ते भाजपच्या उपोषण आंदोलनाचं. या उपोषणात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी हजेरी लावल्यानं वेगळाच नाट्य रंगलंय. पाहूयात त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. शिवसेनेच्या मंत्र्यांवर कुणाचा रिमोट कंट्रोल चालतो? शिवसेनेचे मंत्री नेमके कुणाचे आदेश पाळतात? पंतप्रधान नरेंद्र मोदींचे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे? हे प्रश्न पडण्याचं कारण देखील तसंच खास आहे. संसदेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ भाजपनं गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. या उपोषण आंदोलनात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी हजेरी लावली. दिल्लीतल्या करोलबाग मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उपोषणात एकेकाळी शिवसेनेत असलेल्या आणि आता भाजपचे केंद्रीय वाणिज्य मंत्री असलेल्या सुरेश प्रभूंच्या मांडीला मांडी लावून गीते देखील आंदोलनात सहभागी झाले. विशेष म्हणजे भाजपच्या या उपोषणावर शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून टीकेचे बाण सोडण्यात आले होते. काँग्रेसचे उपोषणास्त्र फसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं एक दिवसाचा उपवास करायचा ठरवला आहे. मोर आणि लांडोराची ही अशी स्पर्धा सुरू आहे, अशा शब्दात संपादक उद्धव ठाकरे यांनी सामनामधून तोफ डागली. एकीकडे पक्षप्रमुख उपोषणाला विरोध करत असताना शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते थेट भाजपच्या व्यासपीठावर उपोषणाला बसले. संसद को पूरा सत्र काल में ठप किया गया है, संसद चलने नहीं दी और इसीलिए सरकार ने, प्रधानमंत्री जी और सरकार ने यह निर्णय किया है कि यह सारी बातें जनता के समक्ष जाए, इसलिए आज का एक दिन का ये उपवास है. मैं सरकार का मंत्री हूं और इसीलिए मेरी ये जिम्मेदारी बनती है कि सरकार के उपवास में खुद भी शरीक हूं और इसीलिए मैं यहां पर शरीक होने के लिए आया हूं. भाजपच्या खासदारांनी मोदींचे आदेश शिरसावंद्य मानणं स्वाभाविक आहे, पण शिवसेनेच्या मंत्र्यांनी मोदींचा आदेश शिरसावंद्य मानणं पक्षातल्या अनेकांना खटकलं. शिवसेनेच्या विरोधाला गीतेंनी हरताळ फासल्याची वार्ता सध्या जपानच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या कानी घालण्यात आली. मग काय, पक्षप्रमुखांनी थेट जपानहून गीतेंना फोन केला. उपोषणाच्या मंचावरून तातडीनं पाय उतार होण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी गीतेंना दिले. बिचारे गीते, मोदी विरुद्ध ठाकरे अशा अडकित्यात सापडलेल्या गीतेंनी मग हळूच काढता पाय घेतला. पण यामुळे भाजप शिवसेनेतल्या संघर्षात आणखीन एका अध्यायाची भर पडली आहे. शिवाय शिवसेनेची राजकीय नाचक्की झाली ती वेगळी. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.